नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आदरणीय प्रमुख पाहुणे पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपला भारत देश आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश व्यवस्थित चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारताची मजबूत राज्यघटना तयार केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देशाने आपली राज्यघटना लागू केली त्यावेळी आपला भारत देश सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला होता आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या महान संविधानाने आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढण्याचे बळ दिले आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही आज आपण त्या सर्व शूरवीरांना मनापासून स्मरण करतो त्यांच्यामुळेच आज आपण शांततेचा श्वास घेत आहोत स्वातंत्र्याच्या वर्षानंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रुता मुकाबला करत त्यांचा जीव तळहातावर घेत आहेत मातृभूमीसाठी ते मरायलाही सदैव तयार असतात अशा सर्व शूरवीरांना वंदन करून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय